करण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेला बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन। सध्या पंढरपूरमध्ये 2 वर्षानंतर आषाढी वारी मोठ्या संख्येने भरणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पंढरपूर उपविभागीय गजानन गुरव, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर व आदी विभागाचे प्रमुख यांची बैठक घेऊन सक्त आदेश दिले होते की येणाऱ्या आषाढी वारी कालावधीमध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचे नियोजन केले असता यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांची डागडुजी किंवा नवीन रस्ता तयार करण्याचे सक्त आदेश दिले होते। यामध्ये कोणत्याही प्रकारचे ढिसाळ नियोजन होता कामा नये असे आदेश देऊनही पंढरपूरमध्ये सध्या भटुंबरे चौक येथील बायपास रस्त्याचे नूतनीकरणाचे दृश्य पहा, मग आपल्याला कळेल की भर पावसामध्ये रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे। मग हा रस्ता टिकेल का हे पाहणं गरजेचं आहे।